गोकुळ दूध संघात नव्यानं सत्तेत आलेल्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते आणि संचालकांनी संघाचं दूध संकलन प्रतिदिन 20 लाख लिटरपर्यंत वाढवण्याचा निर्धार केलाय. आज आघाडीच्या नेत्यांनी अमृत कलशाचं पूजन करून हा निर्धार केला. गोकुळ दूध संघाची निवडणूक सर्वार्थानं गाजली. या निवडणुकीत 30 वर्षांनंतर सत्तापालट झाल्यानं नव्या संचालक मंडळाकडून उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीनं निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी खर्च कमी करण्यासह अन्य पर्यायांवर काम सुरू केलंय. दूध उत्पादकांना प्रति लिटर 2 रुपये जादा दर देण्याच्या आश्वासनपूर्तीसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते आणि संचालकांनी 20 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट घेऊन काम सुरू केलंय. मावळत्या संचालक मंडळानं 20 लाख लिटर दूध संकलन क्षमतेनुसार संघाचं विस्तारीकरण केलं. त्यानुसार नोकर भरती सुद्धा केली, पण प्रत्यक्षात 13 लाख लिटर दूध संकलन होत असल्यामुळं गोकुळच्या व्यवस्थापन खर्चात मोठी वाढ झालीय. या पार्श्वभूमीवर आज नामदार सतेज पाटील, नामदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत अमृत कलशाचं पूजन करण्यात आलं. संघाचं संकलन 20 लाख लिटर करण्याचा निर्धार करत संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुएकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. गोकुळमधील सत्ता स्थापनेनंतर संघाच्या कार्यस्थळावर आलेल्या नेत्यांचं अध्यक्ष विश्वास पाटील आणि संचालकांकडून स्वागत करण्यात आलं. गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीनंही नेत्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी माजी आमदार के पी पाटील, चंद्रदीप नरके, संध्यादेवी कुपेकर, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील यांच्यासह संघाचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.